कोणी आपली बाजू कधी खरी सांगत नसत. तुम्ही गर्दीवालच्या मेळ्यात त्यांनी काय भाषा वापरली तुम्ही लोकांनी ऐकली, शेगावच्या भाषणात त्यांनी काय भाषा वापरली तुम्ही ऐकली, मेकरच्या कार्यक्रमात त्यांनी काय भाषा वापरली तुम्ही ऐकली, चिखलीतली तुम्ही ऐकली, इथंही त्यांच्या आधी जे लोक बोलले त्यांची भाषा मी स्वतः इथं ऐकली. त्यांनी जर चांगलं बोलत असं आम्ही कशा तिकडे आमच्या लोक कशा तिकडे गेले असते. आमचं अजूनही आव्हान आहे की तुम्ही तुमचा पक्ष चालवा, आम्ही तुमचा पक्षाला आडवं येत नाही. तुमची विचारधारा काँग्रेसची सेनेची तुम्ही समाज बसा, आमची इंदोजी आम्ही सांभाळणार आहे, पण आमचे नावाचे किंवा आमचे उल्लेख त्या ठिकाणी नको. पण जर कोणी बोलून समजत नसेल तर शिवसेनेकाला एकच भाषा येते. भगवजन आमच्या हातामध्ये पडला आणि कधीच नाही पडला. आम्ही आमच्या धर्माचे कार्यक्रम कधीच आमचे चालूच ठेवले. पण हे सगळं करताना आमच्या तोंडातून तुम्ही त्यांच्याबद्दल कधी अपशब्द ऐकले का मला हे सांगा. आम्ही कधी बोललो का त्यांच्याबद्दल वाईट हे सांगा. आम्ही ठाकरे परिवाराबद्दल मी सदैव आदर दाखवला, आम्ही काय अपशब्द बोललो का ते सांगा. मग आम्ही एकीकडे नम्रतेनं वागायचं, एक शब्द वाईट बोलायचा नाही, त्यांनी मोकाट सारखं काही बोलायचं किती चालणार आहे. त्यांनी तक्रार दिली तर आम्ही पण देणार, ते जेवढं नावं त्याच्या सांगतील तेवढी नावं आम्ही पण टाकणार. इतरही नियुक्त्या उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, याही करण्यात आल्या. आणि त्यानंतर मग आता कामाला लागण्याआधी जिल्हा प्रमुखांनी सर्वांना बोलावून त्यांचा सत्कार करायचा आणि त्यांना सूचना द्यायच्या की कुठंतरी सदस्य नोंदणीचे फॉर्म आपण भरले पाहिजे, पक्ष अधिकाधिक बळकट केला पाहिजे, यासाठी त्यांना कामाला लावण्याच्या एका उद्देशानं त्यांनी सगळ्यांना बोलावलं. या ठिकाणी लक्ष्मणराव वडते आमचे उपनेतेही आलेले होते आणि कार्यक्रमाला नुसती सुरुवात झाली. त्यांना वडते साहेबांना जायचं असल्या कारणानं सुरुवातीला त्यांचं प्रबोधन म्हणा मार्गदर्शन म्हणा घेऊन त्यांना मोकळं करावं या हेतून त्यांचं नाव या ठिकाणी पुकारलं गेलं आणि ते बोलायला उभे राहिले. त्यांनी सुरुवात केली. त्याच वेळेस बुलढाण्यातील काही मंडळी या ठिकाणी शिंदे गटाची आली आणि ताकदीनिशी पहिले एक एक धरून खुर्च्या धरून त्यांनी खुर्च्याची मोडतोड केली. तर हे या पद्धतीचं जे वातावरण या ठिकाणी त्यांनी केलं हे चुकीचं आहे. यांनी असं कितीही वातावरण केलं तर आम्ही थांबणार नाही. आम्ही उद्या पोलीस प्रशासनाला विचारायला जाऊ की जर हे असं होत असेल तर आम्ही संपूर्ण जिल्हा पेटवून देऊ आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटवून या ठिकाणी. हे बिहार नाही आणि कोणाच्याही दडपशाहीला कोणाच्याही या भाड हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाही. या पद्धतीचं जर करायचं असेल वातावरण यानंतर आम्ही कार्यक्रम करू ना तेव्हा मग समोरासमोर होईल.